आणि आता महिला विशेषमध्ये जरा वेगळी बातमी. पर्यावरण संवर्धन आणि महिला सन्मान या संकल्पना आपण आजवर अनेकदा ऐकल्या असतील, मात्र आपल्या कृतिशील उपक्रमातून सोलापूर जिल्ह्यातल्या मरवडे गावानं पर्यावरणाचा आणि महिलेचा योग्य तो सन्मान केलाय. पाहूयात एक खास रिपोर्ट. आपण अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम पाहिले असतील, उपक्रम पाहिले असतील, मात्र मंगळवेढा तालुक्यातला मरवडे गावामध्ये एक अनोखा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. काय आहे या उपक्रमामध्ये? लेकीचा सन्मान तर आहेच, त्याशिवाय पर्यावरणाचं संवर्धन देखील आहे. चला तर पाहूयात मरवडे गावातील लेकीचं झाड ही संकल्पना. ही असंख्य झाडं बघताय ना, आणि झाडांवरची ही नावं. ही आहेत मंगळवेढा तालुक्यातली मरवडे गावातली लेकीची झाडं. गावातली मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा आई वडिलांकडे तिच्या केवळ आठवणी शिल्लक राहतात, आणि अशातूनच ही संकल्पना पुढे आली. मुलगी ही माहेर आणि सासर या दोन्ही गावांना आणि त्या कुटुंबांना प्रकाशित करणारी व्यक्ती असते, आणि या पार्श्वभूमीवरती मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, माझ्या गावामधल्या सगळ्या मुलींनी त्यांच्या सासरी आपल्या कुटुंबाचं भलं बघत असताना ज्या गावानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या गावामध्ये आपल्या आठवणीतलं एक झाड या ठिकाणी लावलेलं आहे. मरवडे ग्रामपंचायत आणि छत्रपती परिवार यांनी ही संकल्पना महिलांसमोर मांडली. त्यानंतर गावातल्या महिलांनी या उपक्रमात हिरिरीनं सहभाग नोंदवला. आज या गावात जवळपास 700 अधिक लेकीची झाडं लावण्यात आली आहेत. ट्रीप करणं किंवा पाण्याची व्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीनं करणं या गोष्टीसाठी आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. असे आणखी काही घटक जर पुढे आले तर निश्चितपणानं हा उपक्रम आणखी पुढच्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवू. सासरी गेलेल्या मुलीचं नाव रेशन कार्ड वरूनही कमी केलं जातं. सासरी स्वतःचं नावही बदलावं लागतं. पण लेकीचं झाड या उपक्रमामुळे या मुलींना आता माहेरची जास्तच ओढ लागली आहे. याशिवाय ज्या मुली गावातच दिल्या आहेत त्यांनीही हे झाड जगवण्याचा आणि फुलवण्याचा संकल्प केलाय. आपण आता आपल्या गावामध्ये वृक्ष लागवड करायचे, मग लेकीच्या नावानं झाड, लेकीच्या नावाच्या पाठीचं झाड लावलं तर बरं होईल असं आमच्या महिलाजवळ बोलून दाखवल्यानंतर आम्ही त्यांना प्रतिसाद दिला. महिलांनी सुद्धा झाडांच्या नावावर ज्या पाट्या लावलेल्या आहेत त्या पाट्यांवर मुलीचं, माहेरचं आणि सासरचं दोन्हीकडचं नाव लावलं गेलेलं आहे. त्यामुळं मुलीला एक ओढ लागून राहते की माझ्या नावाचं इथं झाड असणार आहे आणि तिला ते झाड बहरलेलं दिसावं, त्यामुळं त्या झाडाचं आम्ही संगोपन नक्कीच करणार आहे. एकेकाळी काय असायचं की मुलींचं म्हणजे लग्न झालं की त्या जेव्हा सासरी जायच्या तेव्हा त्यांचं म्हणजे पूर्ण नावच पूर्ण नाव ते बंद होऊन तिला दुसरं नाव प्राप्त व्हायचं. पण ह्या संकल्पनेमुळं मुलीला माहेरची ओढ जी असते या झाडांच्या रूपानं ती माहेरची ओढ कायम लक्षात राहण्यासारखी राहिलेली आहे. लेकीसोबतच वृक्षाचाही सन्मान करणाऱ्या या गावाला News 18 लोकमतचा सलाम. सांगते बापाला एक तरी झाड लाव, सासरी गेले तरी माहेरी राहील माझा ठाव, अशा पद्धतीचा संदेश देत मरवडे गावामध्ये हजारो झाडं एकाच वेळेस लावण्यात आलेली आहेत. पर्यावरणाचा आणि पर्यायाने लेकीचा सन्मान करणारा हा उपक्रम निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. उभ्या महाराष्ट्राने ह्या उपक्रमाची दखल घेऊन आपल्या गावामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम राबवणं गरजेचं आहे. सागर सुरवसे, News 18 लोकमत, सोलापूर.